नगर में विभिन्न स्थानों पर मंगलवार को गुरु पूर्णिमा मनाई गई। वर्धा रोड से साई बाबा मंदिर में भी 3 दिवसीय गुरु पूर्णिमा महोत्सव की शुरुआत मंगलवार से की गई। इस विशेष दिन के लिए पूरे मंदिर को रोशनाई की गई है। मंदिर के हॉल को फूलों से सजाया गया है। मंदिर में सुबह से ही भक्तों का तांता लगा रहा। मंदिर की ओर से सुबह 5 बजे काकड़ आरती के साथ ही महोत्सव की शुरुआत की गई। इसके बाद मंगल कलश यात्रा, अभिषेक, चक्री पारायण जैसे कार्यक्रमों का आयोजन किया गया। साथ ही साई बाबा की पालकी भी निकाली गई। मेरा कोई नहीं साईं तेरे सिवा, मेरा कोई नहीं साईं तेरे सिवा, जरा कर दे मुझ पे भी नजर, साईं रहे मुकर, साईं रहे मुकर। मेरा कोई नहीं साईं तेरे सिवा, मेरा कोई नहीं साईं तेरे सिवा, जरा कर दे मुझ पे भी नजर। सर्वप्रथम सगळ्या साई भक्तांना गुरु पूर्णिमेच्या साई मंदिर प्रसादाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या इथे उत्सव जो असतो तो शिर्डी संस्थानच्या प्रमाणेच आपण उत्सव साजरा करतो। कालपासून उत्सव सुरू झालेला गुरुपौर्णिमेचा, आज आणि उद्या असा 3 दिवसाचा आपला उत्सव असतो। याच्यात आज सकाळी 5:15 काकड आरती, सकाळी 6 मंगलकलश यात्रा, सकाळी 7 मंगल स्नान आणि बाबांना महावस्त्र अर्पण, 8 अभिषेक आणि 10 बाबांची पालखी, कारण की आज ग्रहण असल्यामुळे पालखी संध्याकाळच्या वेळी सकाळी गेलेली आहे। 10 ते 11:30 पालखी, 12 आरती, 12:30 महाप्रसादाचे वितरण सुरू होईल, संध्याकाळी 7:30 भजन संध्या, रात्री 11 मंदिर उघडेल, कारण की ग्रहण असल्यामुळे 9 महाप्रसादाचे वितरण बंद करण्यात येईल आणि फक्त भक्तांच्या दर्शनासाठी आज रात्री 11:30 मंदिर हे उघडे राहील। मंदिराचं वैशिष्ट्य असं की गुरु पौर्णिमा असल्यामुळे हा गुरुचं आणि शिष्याचा हा नाता आहे। हे गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये याच्यासाठी ग्रहण असल्यामुळे सुद्धा आम्ही रात्री 11:30 मंदिर उघडे ठेवणार आहे, जेणेकरून भक्तांना दर्शन बाबांच्या दर्शनाचा लाभ व्हावा। मंदिर हे 45 वर्ष जुनं आहे आपलं। मंदिराला आता 45 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून आपण यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धाराचा सुद्धा एक विशेष प्रकल्प हाती घेतलेला आहे, ज्याच्या अंतर्गत मंदिराचे गुंबद जे आहे ते 190 फूट उंच असेल आणि त्याच्यामध्ये गुंबदच्या आतमध्येच बाबांचा मंदिराची आपण संकल्पना केली आहे, ज्याच्यात बेसमेंटमध्ये पार्किंग, ग्राउंड फ्लोअरमध्ये मूळ मंदिर, पहिल्या मजल्यावरती प्रसादालय आणि त्याच्यावरती बाकी प्रकल्प अशी मंदिराची एक रचना केलेली आहे। 8 मजली हे मंदिर असणार आहे आणि त्याच्यात एक अंदाजे 75 करोड रुपयाचा खर्च हा अपेक्षित आहे। आणि आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून काही भक्त बाबांना गुरुदक्षिणा अर्पण करतात, यात एक बाबांना 1/2 किलोचा सोन्याचा लोटा येण्याची एक आम्हाला शाश्वती आहे।